हिरवी मिरची, कांदा पण मसाला तयार करायचा. या पद्धतीचं हे पॅक भेटतं. हा एक तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुखी, समाधान आणि आनंद भरभराट देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्ष आहे, नवीन भाजी करायची. मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी खूप जास्त प्रमाणात भेटली. आता मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि जिरे. त्याच्यानंतर टाकायचं आहे बेसन. बेसन अंदाजाने टाकायचं, म्हणजे सुरुवातीला टाकायचं, त्याच्यानंतर भिजवल्यानंतर परत टाकायचं आहे. अगोदर थोडंसं टाकलं, त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं. मेथीला जास्त पाणी नसतं सुटत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं, खूप नाही टाकायचं. कारण पाणी टाकल्यानंतर थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होऊन जाते मेथी. अगोदर नाही येत पाणी तिला. तर जेव्हा आपण पाणी टाकतो त्याच्यानंतर मेथीच्या भाजीचं पाणी आणि हे पाणी जास्त होण्याचं हे असतं. तर त्याच्यामुळे थोडंसं कमीच पाण्याचा वापर करायचा. आणि त्याच्यानंतर बेसन कमी आणि मेथीची भाजी जास्त वाटायला लागली तर परत बेसन टाकायचं आहे. म्हणजे त्याचे असे गोळे तयार व्हायला पाहिजे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे याचे. त्याच्याप्रमाणे भिजवून घ्यायचं. एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ठेवायची आहे चाळणी. गॅस पूर्णपणे फुल आहे, पाण्याला उकळी येतेच. तोपर्यंत जे हे मेथीचे करून ठेवलेलं आहे त्याचे बॉल्स टाकायचे. पण त्याच्या अगोदर थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे खाली जास्त चिटकत नाही. चिटकतं तर आहेच थोडंसं थोडंफार, पण तेल लावल्यानंतर थोडासा फरक पडतो. हे जे मेथीचे आहे हे बॉल्स टाकायचे, पफवून घ्यायचे आहे ते आपल्याला. आणि कमी जरी मेथी असली तरी भरपूर होतात. झाकण ठेवायचं आहे एक पाच एक मिनटं तरी लागतील मला, खूप वेळ नाही लागत. लगेच वाफेनं व्हायला सुरुवात होऊन जाते. हे होतं तोपर्यंत ताक घेतलेलं आहे. पाकिटचं ताक आहे हे. शहरामध्ये जे घरी ताक मिळतं ते नाही भेटत. तर पाकिटचं ताक आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, साखर टाकली, त्याच्यानंतर बेसन टाकायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ आहे हे. आणि बाळंतीण असेल तर बाळंतीण पण ही भाजी खाऊ शकते. फक्त ताक जे आहे हे जे आहे हे नाही, मेथीचं जे अगोदर केलेलं आहे ते करायचं. फक्त बेसन पिठाच्याऐवजी तुरीचं बेसन वापरायचं आहे, तुरीच्या डाळीचं. ताक तर चालत नाहीच बाळंतीणीला, पण जे अगोदरचं आहे ते करू शकतं. छान लागतं, असं कच्चं पण खायला चांगलं लागतं. मिक्स करायचं आहे चांगलं. बेसन अंदाजाने टाकायचं, ताकाला किती लागतं ते. कढईमध्ये मोहरी टाकली तेलामध्ये, त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे. कढीमध्ये लसूण टाकताना बारीक कट करून टाकला की चांगलं लागतं, आपापली आवड आहे. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहे. हे थोडंसं होऊ द्यायचं तेलावर, हे दोन वेळा परतवून घ्यायचं. लाल मिरची पावडर टाकायची आणि हळद टाकायची. याच्याऐवजी हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो तो पण चांगला लागतो कढीमध्ये, बऱ्याच वेळा तो पण टाकते मी. आणि लाल मिरची आणि हळदच टाकलेली आहे. आणि जे ताक करून ठेवलेलं होतं ते टाकलं. याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. आणि कढीपत्ता काही नव्हता त्याच्यामुळे तो काही टाकला नाही. आणि हे बेसन टाकल्यानंतर फिरवतच राहायचं, म्हणजे कढी फुटत नाही. आणि एक उकळी आली की नंतर नाही फिरवलं तरी चालतं. तोपर्यंत हे पण झालेले आहे. इकडे हाताने उचलून पाहायला पण थोडासा चटका लागतो, त्याच्यामुळे चमच्याने टाकत आहे. हे कढईमध्ये उकळी आली की टाकून द्यायचं आहे. चवीला तर चांगले लागतंच, पण छान झालेले आहे. आणि मुलं मेथीची भाजी खायचं असल्या की खूप कंटाळा करतात, पण माझ्या मुलांना ही जी रेसिपी आहे ही खूप आवडते. म्हणजे जे
मेथीचे बॉल्स आहेत ते पण आवडतात, कढी अगोदरच आवडते त्यांना, आणि हे मेथीचे बॉल्स पण खूप आवडतात. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. सर्दी जर झालेली असेल तुम्हाला तर ताक पिलं की सर्दी वाढते, पण कढी जर पिली तर सर्दी कमी होते. फक्त गरम गरम प्यायची. म्हणजे हे असं आहे की ताकाने सर्दी वाढते तर कढीने कमी होते. त्याच्यानंतर गॅस आता बंद केलेला आहे. ते बॉल्स टाकल्यानंतर कढी तर झालेली होतीच, ते बॉल्स पण झालेले होते. एक 2-3 मिनटं आणखी एखादी उकळी येऊ द्यायची आणि रेसिपी तयार. गरम गरम छान लागते हिवाळ्यामध्ये तर, छानच लागते. आणि कढीचं प्रमाण थोडंसं या भाजीला थोडंसं असं मिडियममध्ये ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा आपण थोडी पातळ ठेवतो. इकडे आता तयार झालेली आहे आणि शेवटी दाखवत आहे की कशी झाली भाजी. पण इकडे ओट्याच्या जवळ जर धरली प्लेट तर त्याचा रंग वेगळा दिसतो. थोडंसं बाजूला केलं की रंग वेगळा दिसतो. रेसिपीचे रंग कॅमेऱ्यामध्ये पण बऱ्याच वेळा वेगवेगळे दिसतात. आता इकडे पकडली परत परत इकडे पांढरा रंग दिसत आहे आणि इकडे पकडली की पिवळा रंग दिसत. तर भाजी तयार झालेली आहे आणि आता दुपारची वेळ आहे. ही जेवण वगैरे झाल्यानंतर मिरच्या उन्हात टाकत आहे. इकडे थोडंसं सूर्य या बाजूला गेला की ऊन बरोबर पोर्चमध्ये येऊन जातं, तर पोर्चमध्येच ठेवणार आहे. आणि मिरच्यांचा उपयोग मसाल्यासाठी करणार आहे. मिरच्या खूप महाग झालेल्या आहे आता आणि गडळीमध्ये दिसत पण आहे की 1:30 वाजला. सकाळचे कामं आटपून दुपारी सुरुवात करेपर्यंत 1:30 होऊनच जातो बऱ्याच वेळा. आणि मिरच्यांचे भाव खूप वाढलेले आहे सध्या, त्याच्यामुळे मसाल्यासाठी थोड्याशा आणले. मसाला तयार करायचा. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं गृहिणी स्पेशल मराठीवर. ही जी साडी आहे ही नवीन काढलेली आहे, दुकानातलीच आहे. बऱ्याच जणींना माहिती नाही तर साड्यांचा बिझनेस आहे माझा आणि ऑनलाईन देते मी बऱ्याच, आतापर्यंत बऱ्याच गेल्या. तर ज्यांनी घेतलेले आहे त्यांच्या सर्वांचे धन्यवाद. श्रेया फॅशन चॅनल आहे त्याच्यावर टाकत होते आणि आता जो अगोदर माल आणलेला होता तो थोडा कमी झाला, तर परत आणलेला आहे काही आणि काही आणायचं आहे संक्रांतीसाठी. तर लवकरच व्हिडिओ त्याच्यावर सुरू होते. पण हा जो ही जी साडी आहे ही अगोदरच्या मालातली आहे, याची व्हिडिओ त्याच्यावर झालेली आहे टाकणं. तर काही साड्या आहेत त्यातल्या, बाकी 2 पॅटर्न आणलेले होते. तर एक पॅटर्न तर पूर्ण संपलं, लहरिया पॅटर्न आहे हे. आणि त्याच्यानंतर काही आहेत बाकी, तर त्यातले कलर दाखवते. पण त्याच्या अगोदर मसाला तयार केलेला होता मी मागच्या वर्षी. व्हिडिओ खूप जुना झाला होता तो, मागच्या वर्षी नाही 1-1.5 वर्ष झाले असतील त्याला करून. तर तेव्हा व्हिडिओ काढलेला होता. पण जेव्हा मी भाजीमध्ये रोस्ट टाकायची तर कमेंट येतच होत्या की ताई मसाला कसा करता तुम्ही, त्याची पद्धत सांगा. तर जो मसाला आहे तो तर पूर्ण व्हिडिओ त्याचा कम्प्लीट आहे चॅनलवर, तो पाहू शकता किंवा शॉर्टकटमध्ये सांगते मी. या पद्धतीचं हे पॅक भेटतं, याच्यानुसारच प्रमाण आहे मसाल्याचं. हे 1 पाव आहे, याच्यामध्ये भरपूर येतं हे खोलून दाखवते मी. हे 1 पाव घेतलेला आहे, तर 1 पाव फुल. प्रत्येकाचं प्रमाण वेगळं असतं. हे जे प्रमाण आहे माझी आई ज्या पद्धतीने करायची त्याच पद्धतीने मी करते, त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. प्रत्येकाचं प्रमाण वेगळं असतं. तर 1 पावचं हे आहे, तर 1 पाव फुल, 1 पाव मिरच्या, लाल मिरच्या आहे त्या 1 पाव घेणार आहे. त्या वाळत टाकलेल्या आहे आता. आणि 1 पाव धने. तर धने या पद्धतीचे सुद्धा घेऊ शकता किंवा जे खुले भेटतात ते पण घेऊ शकतात, जसं भेटलं तसं पाकिट. तर 1 पाव धने, 1 पाव फुल, 1 पाव मिरच्या आणि शांत बस. आणि हे जे प्रमाण आहे यालाच 1 पाव खोबरं पण घेत असतात. पण इथे जेव्हा दळायला नेतो किंवा चक्कीमध्ये जर दळायचं असलं तर खोबरं निघत नाही, त्याच्यामुळे कोणते जे चक्कीवाले आहेत ते खोबरं नाही टाकू देत, त्याच्यामुळे खोबरं काही मी टाकत नाही. आणि चक्की घरी आहे पण दळायला आल्यानंतर अगदी 10 ते 15 रुपयामध्येच दळून भेटतं, त्याच्यामुळे या नवीन चक्कीमध्ये काही काढणार नाही मसाला, जे मार्केटमधूनच काढून आणणार आहे. तर हे खोलून दाखवते आणि या साड्या आहेत यातले कलर दाखवते आणि किंमत सांगते. तुम्हाला जर आवडल्या तर घेऊ शकता तुम्ही. आणि जी मी काढलेलीच आहे कशी दिसते, थोडंसं सिल्कचा कपडा आहे याचा,
जे ओरिजिनल सिल्क असतं तसं नाही, जे वापरण्यासारखी आहे म्हणजे असं काही दिवस कुठे बाहेर जाण्यासाठी वापरू शकता आणि त्याच्यानंतर घरी काढायला पण चांगली आहे अगदी मऊ। मला खूप मऊ साड्या हव्या असतात वापरण्यासाठी, कारण दिवसभर साडी घालते त्याच्यामुळे थोड्याशा ज्या नरम साड्या आहेत त्याच मी वापरायला काढते। तर एखादी कमेंट आल्याच असतात त्याच्यामुळे अगोदरच सांगते। हा कलर आहे याच्यामध्ये, हा पिवळा कलर आहे, थोडा अंधार पडला इकडे, हा कलर आहे याच्यामध्ये, हा पिवळा कलर आहे, शायनिंग आहे याच्या साडीमध्ये, थोडीशी अशी उन्हामध्ये पकडली की शायनिंग आहे आणि लेसही खूप अशी जाड नाही, बारीक लेस आहे साडीची। तर हा एक कलर आहे, हा एक आहे, जसा आहे कलर तसाच दिसतो व्हिडिओमध्ये, जास्त फरक नाही पडत। एखादी साडी असं आहे असं एखादा कलर असा असतो की ज्याचा खूप फरक पडतो, पण हे कलर आहेत हे जसे तसेच दिसत आहे। हा वेगळा आहे, हा पिंक आहे आणि हा अगोदरचा हा रेड आहे, वेगळा आहे, दोन्ही कलर वेगळे आहे। हा ऑरेंज आहे, या पद्धतीचा आहे नेव्ही ब्लू आणि जे पॅटर्न आहे ते असंच असणार। मध्ये मध्ये आजूबाजूला आवाज आला की त्याचा चालूच असतो। या पद्धतीची आहे पदर, आहे पदर साडीतल्या सारखाच आहे। आता तुम्ही म्हणाल या चॅनलवर का बरं दाखवत आहे, तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई साड्यांचा बिझनेस आहे का, तर त्यांच्यासाठीच आहे। आणि मध्ये मध्ये असं वाटलं तर एखादे दोन दाखवत जाईल, बऱ्याच जणींना तिकडे जायला थोडंसं नाही जाता येत, काही आहेत अशा की ज्यांना म्हणजे शोधायला कठीण जातं, तर मध्ये मध्ये दाखवत जाईल। तर या साडीची प्राईस असणार आहे 690 रुपये आणि फ्री शिपिंग आहे, म्हणजे असं 690 रुपये दिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आणखी शिल्लकचे पैसे द्यायची काही आवश्यकता पडणार नाही, फक्त फोनपे किंवा जीपे दोन्हीपैकी एकच करावं लागेल, बाकी जे कॅश ऑन डिलिव्हरी आहे ते तर काही नाही आहे। आणि म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचं पण विचारलं होतं आम्ही, पण थोडं जास्त कुरिअर चार्ज लावतात तर आणि ते पुरतही नाही, तर फोनपे किंवा जीपे आहे। आणि नंबर जो असेल व्हॉट्सअप नंबर आहे माझा, तो खाली कमेंट बॉक्समध्ये देऊन देईन मी, त्याच्यावर तुम्ही जो जी साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे। जेव्हा मी साड्यांचा व्हिडिओ टाकला आणि नंबर दिलेला होता तर तेव्हा बऱ्याच काहींनी फोन करून पाहायला वाटतं, तर तो काही लागत नाही कारण तो फोन लागतच नाही आहे, मी तुम्हाला दिसते पण मला माहिती नाही की नेमकं कोण आहे समोरची व्यक्ती, तर त्याच्यामुळे तो फोन काही चालू नाही आहे। फक्त त्याच्यावर तुम्ही फोटोज पाठवू शकता आणि जी आवडली असेल ती तो फोटो पाठवायचा आणि आवडल्यानंतर जेव्हा मी सांगेन तेव्हाच फोनपे करायचा आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की साडी चालली जाते आणि त्याच्यानंतर तर जो नंबर आहे त्याच्यावरही फोनपे नाही करावा लागत, दुसरा नंबर आहे। तर याच आहे काही साड्या ज्यातली मी एक वापरायला काढलेली आहे आणि बाकीच्या ह्या आहेत। तर किंमत परत एकदा सांगते, फक्त आहे 690 रुपये फ्री शिपिंग, तर ऑर्डर करू शकता तुम्ही। आता ह्या साड्या ठेवून देते आणि त्याच्यानंतर मसाला घेते भाजून, भाजताना पण तेल नाही वापरायचं जास्त, तेल जर वापरलं तर तो मसाला चांगला निघत नाही, तर हा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये काय काय आहे ते दाखवते एकदा, डब्यामध्ये भरपूर असतं। सर्व प्रकारचे मसाले आहे याच्यामध्ये, लवंग आहे, कर्णफूल, फूल याच्यामध्ये पण असतं पण हे फूल मी वेगळं वापरते, हे काय काय माहिती काहीतरी, ते निलगिरीच्या बिया वगैरे काहीतरी म्हणतात याला, शहाजिरे आहे, मिरे आहे, सुंठ, विलायची, हे भेंडी विलायचीचं बी आहे वाटतं, भेंडी विलायची न देता त्यांनी बी दिलं, नाही भेंडी विलायची तर इथे आहे, हे नवीन आलं यावर्षी, काय आहे काय माहिती, आता नवीनच आलं आहे, ही भेंडी विलायची आहे, मोठी विलायची पण म्हणतात याला, भरपूर काही काही आलेलं आहे,
भरपूर आहे, हिंग पण आहे। सर्वच आहे। जे आहे ते सर्व याच्यातले भाजायचे आहे आणि चक्की मधून दळून आणायचं। तर या पद्धतीचा हा डब्बा येतो, एक पावचा डब्बा आहे हा। प्राइस काही नाही याच्यावर, बरेच दिवस झाले आणला, पण मसाला करायचा तर थोडंसं आबळही होतं आणि एकदम मागेरा आला की तसाच राहून जातो। तर हे आता पूर्ण भाजून घेणार आहे मी चांगलं। मिरच्या पण भाजायच्या, सर्व भाजायचं आहे आणि दळून आणायचं आहे। आणि ह्या साड्या आता ठेवून देते अगोदर उन्हामध्ये। थोडी सिल्क आहे हा कपडा। सिल्क आहे आणि खूप असा पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, या पद्धतीचा आहे। बारीक चिरलेला पत्ता गोबी, त्याच्यानंतर लागणार आहे गाजर आणि शिमला मिरची। ही पण नवीन रेसिपी आहे, नवीन वर्ष आहे तर दोन्ही पण रेसिपी नवीन केलेल्या आहेत, ज्या अगोदर टाकलेल्या नाही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे बाजूला। त्यातलं जे पाणी आहे पूर्ण काढून टाकायचं आपल्याला, नंतर जी रेसिपी करायची आहे ती वेगळीच होऊन जाते, पाणी त्यातलं पूर्ण निघायला पाहिजे। मीठ टाकून ठेवलं की बरोबर त्याला पाणी सुटायला सुरुवात होऊन जाते। आता 1-5 ते 10 मिनटं झाले, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पाणी किती पडत आहे खाली। एका कोपऱ्याला घेऊन ताटामध्ये पिळायचा विचार सुरू होता, पण नंतर एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये दाखवते तुम्हाला। खूप पाणी निघतं याच्यामध्ये, पत्तागोबीमध्ये आणि फुलगोबी पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये, ज्या भाज्या असतील त्या। फुलगोबी नव्हती माझ्याकडे त्याच्यामुळे काही टाकलेली नाही। भरपूर पाणी तयार होऊन जातं याच्यामध्ये, मीठ टाकल्यानंतरच हे पाणी तयार होतं। एवढं याच्यामध्ये भरपूर असं पाणी, एक वाटी भर तरी निघालं। त्याच्यानंतर वाटीमध्ये थोडंफार पडलेलं होतंच, तर ते पण पिळून घ्यायचं, त्याच्यामुळे वाया काही जात नाही। आता घ्यायचा आहे मैदा। तर सुरुवातीला घेतल्यानंतर असं वाटलं आपल्याला की परत टाकायचं आहे, तर परत पण टाकावा लागतो। पण त्याच्या अगोदरच एक अंदाज सांगतो तुम्हाला की 3 चमचे मैदा घेतला तर 2 चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे। थोडंसं मैदा जास्त आणि कॉर्नफ्लावर थोडं कमी घ्यायचं, एक अंदाजासाठी सांगते तुम्हाला। त्याच्यानंतर पण लागलं तर थोडंसं मैदा थोडा जास्त आणि कॉर्नफ्लावर थोडंसं कमी, हे प्रमाण ठेवायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। याचं पण असा गोळा तयार झाला पाहिजे, बॉल्स तयार व्हायला पाहिजे, ते त्याप्रमाणे भिजवायचं आहे। आता थोडंसं जे भाजीपाला आहे तो जास्त दिसत होता, त्याच्यामुळे परत थोडा मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकलेला। आणि आजच्या दोन्ही पण रेसिपी मुलांच्या आवडीच्या केलेल्या होत्या, त्याच्यामुळे मुलांना खूप आवडलं। ही जी रेसिपी आहे ही मार्केटमध्ये मुलांना तर सर्वात आवडीची आहे। त्यानंतर थोडंसं परत टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामुळे भाज्या पण पोटामध्ये जातात। तशा भाज्या खायच्या असल्या की मुलांना खूप कंटाळा येऊन जातो, पण या पद्धतीचा काही पदार्थ केला की आवडीचा होऊन जातो। तर या पद्धतीने अशी बॉल तयार होते, असं तयार व्हायला पाहिजे। तर सर्व बॉल तयार करून घ्यायचे असेच। तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल खूप असं गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर गॅस कमी करायचा, फुल गॅसवर नाही तळायचं हे, कारण फुल गॅसवर तळलं तर वरची बाजू कडक होऊन जाईल आणि आतून कच्च राहील, त्याच्यामुळे खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, मध्यमाच्यावर तळायचं। जे भांड्यामध्ये बसतात तेवढे टाकून घ्यायचे आणि असे जो वरचा रंग आहे तो असं बदलायला पाहिजे, त्या पद्धतीने तळून घ्यायचे।
वरचा रंग थोड़ा थोड़ा बदलायला सुरुवात झालेली आहे। आता आणि गॅस कमी पण नाही आणि जास्त पण नाही, मध्यमाचेवर आहे। थोडासा वेळ लागेल पण रेसिपी चांगलीच होते। परत मुलं म्हणतच नाही की बाहेर आणू किंवा बाहेर जाऊन खाऊया, घरीच करायला त्यांना खूप आवडतं। फक्त कॉर्नफ्लावर पाहिजे, आणि कॉर्नफ्लावर जर नसेल तुमच्याकडे तर इथे तांदळाचं पीठ पण वापरू शकता, त्याने पण कुरकुरीत बनायचं। या पद्धतीने आता पूर्ण तळून घ्यायचे आहे, हे तळलेलं आहे, आता हे घ्यायचं आहे काढून। सर्व काढून घेतले आणि जे तेलकटपणा असतो तो पण नाही राहायला। सुरुवातीला असं वाटतं की तेल आहे आणि सुरुवातीला नरम पण वाटतं, पण नंतर कडकपणा यायला सुरुवात होऊन जातो आणि कच्चे पण चांगले लागतात। मुलांनी तर काही कच्चे पण खाल्ले। त्याच्यानंतर याच पद्धतीने सर्व तळून घेतले। इकडे हे आहे सोया सॉस, त्याच्यानंतर टोमॅटो सॉस तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच, कारण मुलांचा तो सर्वात आवडीचाच आहे। तो टाकायचा आहे आणि रेड चिली सॉस वापरलेला आहे इथे मी। तुम्ही ग्रीन चिली सॉस जर असेल तुमच्याकडे तर तोही वापरला तरी चालतो, माझ्याकडे रेड होता त्याच्यामुळे मी रेड वापरला। हे जे सॉस आहे हे खाली एकत्र करून घेतले, खाली जरी नाही घेतले तरी वरही टाकले तरी चालतं, पण खाली मिक्स करून घेतलं की टाकायला सोपं जातं। त्याच्यानंतर टोमॅटो सॉस, मुलांना थोडं चायनीज पदार्थ जास्त आवडतात, बाहेरच्यापेक्षा घरीच चांगले होतात तेही। आता लागणार आहे हे अद्रक आहे, किसून घेतलेली आहे, लसूण आहे बारीक कट केला, हिरवी मिरची, कांदा पण बारीक कट केलेला आहे, शिमला मिरची आणि कांद्याची पात आहे। सर्व सॉसेस आहे हे 2-2 चमचे आहेत। कॉर्नफ्लावर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं, मिक्स करून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर कढईमध्ये लसूण टाकायचं आहे तेलामध्ये, अगोदर तेल टाकलं, लसूण टाकला, लसूण चांगला थोडासा होऊ द्यायचा। त्याच्यानंतर टाकायची आहे अद्रक आणि कांदा, कांदा बारीक चॉपरने चिरून घेतला। असं हे खूप तळून नाही घ्यायचं, रंग बदलेपर्यंत नाही तळायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे शिमला मिर्च आणि अद्रक, मिक्स करून घ्यायचं। आणि कांद्याची पात टाकायची, कांद्याची पात पण मिक्स करायची आणि 1-2 मिनटं त्याला शिजवू द्यायचं चांगलं। आता चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये सॉस टाकायचे जे मिक्स करून ठेवलेले आहेत आपण ते। कॉर्नफ्लावरचं मिश्रण केलेलं होतं ते टाकायचं आणि अंदाजाने पाणी टाकायचं आहे, तर पाणी खूप पातळ पण नाही चांगलं लागत, हे मीडियममध्येच। आणि व्हाईट व्हिनेगर पण टाकायचं आहे, जे झाकण बॉटलचं झाकण होतं एक झाकण टाकलं किंवा 1 चमचा टाकला तरीही चालतं। आता चांगलं मिक्स करायचं, याचा रंग लगेच बदलायला सुरुवात होऊन जाते। पाणी टाकलेलं आहे इथे आणि कॉर्नफ्लावरमुळे त्याला घट्टपणा लगेच येऊन जातो। या पद्धतीने ठेवायचं, थोडंसं घट्ट वाटलं त्याच्यामुळे परत थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। आणि आता एक उकळी आली की जे बॉल्स तयार करून ठेवलेले आहेत आपण पत्तागोबीचे, ते टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर लगेच खाण्यासाठी तयार। गरम गरम खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून पहा। मुलांना तर आवडतेच, मुलांचा प्रश्नच नाही पण मोठ्यांना पण आवडणार। तर याच पद्धतीने आजचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।